मित्रांनो नमस्कार. सकाळचा नाश्ता हा एक अविभाज्य भाग झालेला आहे, कारण सध्याची सगळ्याची जीवनशैली आणि जीवनाबरोबर जेवणाची शैली देखील बरीचशी बदललेली आहे आणि बिघडलेली सुद्धा आहे. तरी देखील आपण एक चटकदार खाणं हा एक आपला अविभाज्य भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सोलापुरातील प्रसिद्ध अण्णा इडली गृह येथील मला आवडत असलेला एक स्पेशल मसाला डोसा 80 रुपयाला आहे. तर आपण तिथे अण्णा इडली गृह इथे जाऊन तिथल्या स्पेशल मसाला डोशाचा आस्वाद घेणार आहोत. रुपयाचा हा स्पेशल मसाला डोसा निश्चित आवडेल आणि त्याची चव ही सोलापूरच्या लोकांना अपील होईल अशी आहे. आपण डोसा याचा स्पेशल मसाला डोसा सोलापूर अण्णा इडली गृह येथील याचा या पदार्थाचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर घरी आपण इडली सुद्धा करतो ती इडली. आणि मध्यंतरी काय झालं की सोलापूरच्या प्रसिद्ध सुप्रजा पावभाजी सेंटर इथं मी गेलो होतो, परंतु तिथे नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होती, त्यामुळे तिथून पार्सल पावभाजी आणून
घरी त्याचा आस्वाद घेतला आणि हा एक सुंदर अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. चटकदार पदार्थ खाल्ला की तो पोट बिघडणारा असतो काय अशी एक शंका वाटते, परंतु यामध्ये एक लोण्यामध्ये परतलेला हा एक डोसा आहे आणि तो आपल्याला आवडायला हरकत नाही, कारण मी देखील बऱ्याच वेळा खाल्लेला आहे, परंतु पोट बिघडलेलं नाही ही गोष्ट महत्वाची. सोलापुरातील घरगुती आणि हॉटेलच्या खाद्यभ्रमंतीचा हा एक छोटासा अनुभव आणि माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल असं वाटतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया.